नमस्कार, आपण पाहता यूथ लीडर न्यूज, मी दीपक चव्हाण। पाहूया आजची ठळक घडामोड। गोपीचंद पडळकर यांना आमच्या लिंगाय समाजातील काही लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे। ते स्वतःला मोठे नेते समजतात। उदाहरणार्थ डॉक्टर रळी हे कुठेही ग्रामपंचायतीला सुद्धा जनतेतून निवडून आलेले नाहीत, पण त्यांनी मोठेपणानं आज पडळकरांच्या बाजूने एक मोठा नेता असल्यासारखा वाव आणून कुठेही काही लिंगाय समाजाचे मी फिरत आहेत। आणि बुड्ढापूर दानम्मा देवीला पैसे दिलो, गुळूर देवस्थानला पैसे दिलो, ते ऑलरेडी ब वर्गामध्ये देवस्थान आहे। आणि इतक्या वर्ष बुड्ढापूर दानम्मा देवीला कर्नाटक सरकार पैसे देत आहे। अशा बोलतापाला, डॉक्टर रवींद्र अर्णीच्या बोलतापाला कोणताही लिंगायत कार्यकर्ता बोलतापाला बळी पडणार नाही। सर्व लिंगाय समाज, धनगर समाज, सर्व मागासवर्गीय समाज आणि तालुक्यातील सर्व बहुजन समाज आणि सर्व समाज तमनगोडा रवी पाटलांच्या पाठीशी आहे। तमनगोडा रवी पाटील हे विजयी होणार आहे हे नक्की आहे।